या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाइफ टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। नमस्कार, कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहे दुपारच्या टॉप न्यूज। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते देवगड मधून। गेल्या काही दिवसांपासून देवगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळतंय। नगरसेवक अपात्र झाल्यानंतर आणखीन एक मोठा धक्का महाविकास आघाडीला बसलाय। उपनगराध्यक्ष मिताली राजेश सावंत यांनी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। शहर विकासासाठी आणि प्रभाग विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत असल्याबाबत आणि भाजप प्रणित देवगड जामसंडे नगर विकास समितीत दाखल होत असल्याबाबत निर्णय घेतला असून तसं पत्र सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना सादर केल्याची माहिती आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार परिषदेत दिली आहे। कणकवली शहरात पटवर्धन चौकात फ्लायओव्हर ब्रिज खाली दुकान लावण्यावरून झालेल्या वादातून फ्लायओव्हर ब्रिज खालील व्यावसायिकांचे दोन गट एकमेकांना भिडलेत। यात एका महिलेला देखील मारहाण झाली आहे। यापूर्वी वादग्रस्त असलेल्या एका व्यावसायिकाला देखील मारहाण झाल्याचं समजतंय। दरम्यान एकमेकांना धक्काबुक्की करत असतानाचे एकाचे भाजीचं दुकान देखील फेकून दिल्याची घटना घडली आहे। त्यानंतर महिलेच्या अंगावर खुर्ची देखील फेकून मारल्याचं समजतंय। दरम्यान या घटनेनंतर काही वेळानं पोलीस दाखल झालेत, मात्र ब्रिज खालील असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांना पुन्हा दुकानं थाटण्याकरिता दिली गेली। याबाबत प्रशासनाकडून होत असलेली डोळेझाक कारणीभूत असल्याची चर्चा कणकवलीत सुरू आहे। कणकवली पटवर्धन चौकातील उड्डाण पुलाखालील भाजी विक्रेत्यांमध्ये जागेवरून झालेल्या वादात फळ विक्रेत्याला भाजी विक्रेत्यानं अक्षरशः उचलून रस्त्यावर आपटलं, तर भाजी विक्रेत्या महिलेलाही फळ विक्रेत्याकडून मारहाण झाली। दरम्यान विरोधी गटनेता सुशांत नाईक यांनीही उड्डाण पुलाखाली जात दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तात्पुरतं भांडण मिटवलं। यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न सुशांत नाईकांनी उपस्थित केला। दोडामार्ग झुळंबे गावची स्मार्ट ग्राम RR पाटील सुंदरगाव या योजनेअंतर्गत तालुक्यातून निवड झाली आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचं माजी सरपंच राजेश गवस यांनी सांगितलंय। मुस्लिम बांधवांचा रमजान महिन्यानिमित्त या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं दर्शन घडलंय। ठाकरे गटाचे नेते सतीश सावंतांनी इफ्तार पार्टीत हजेरी लावली आहे, त्या पार्टीचा आस्वाद घेतला। मोहम्मद पैगंबर यांनी जो शांततेचा संदेश दिलाय, या ठिकाणी खऱ्या अर्थानं हरकुळ बुद्रुक गावामध्ये हिंदू मुस्लिम लोक एकत्र येऊन त्यांच्या विचारानं चालत असल्याचं प्रतिपादन उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे कणकवली विधानसभा जिल्हा प्रमुख सतीश सावंत यांनी व्यक्त केलंय। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण सात लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड। या बातमीपत्राचे प्रायोजक होते SSPM लाईफ टाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।